आता री ऑक्शन झाल्यानंतर री ऑक्शन करता म्हणून सांगता आणि हे येला री ऑक्शनाची नोटिफिकेशन येला पण ते सक्सेसफूल जातले का ना जातले 22 तारखेक साठी कळे आणि री जरी ई ऑक्शन केले तरी मायनी चालू जायना जर मायनी चालू झाल्यो जाल्यारच ह्या लोकांक एम्प्लॉयमेंट मेळटले ई ऑक्शन करून एम्प्लॉयमेंट मेळचे ना कित्याक ई ऑक्शनाचो माल जो ऑक्शन करपाचो आसा हांवें जे सगळें नोटिफिकेशन पळयलां तातूंत लेस दॅन 52 च्या सकयलो माल आसा आणि तो माल घेऊक आज कोणाकडे कॅपॅसिटी ना आजच्या कंडिशनात कारण तो प्रोसेस करचो पडटा बाकीच्यो खूप गोष्टी असतात ते प्रायव्हेटवाले पहिली जसे ट्रेडर आशिले ते ट्रेडर आज ते करू शकचे ना आणि मायनीच्या बाबतीत जर तू म्हणशी जाल्यार मायनीन त्यांच्यानीच आमकां एश्युरन्स दिलो की बिफोर 30 जुलै आमी ते कितें तरी तुमकां क्लियर करता म्हणून अजूनही करूंक ना सीएमाक आमी अपॉइंटमेंट मागल्यात त्याचबरोबर अमित शहान जे आमकां सांगलेले तेजी अपॉइंटमेंट आमी ऑलरेडी मागलेली आसा अजूनही आमकां कांय दिवंक ना पूण तो मायनी सुरू जातल्यो हें हांव तुका सांगूंक शकता ते तुमी चीफ मिनिस्टराकच विचारपाक पूण कित्याक आज खरी गरज स्टेटीक आसा आमच्या पेक्षा आमकां रस्त्यार उडयले आसा आमी अर्दे मेल्लेच आसा खरी गरज स्टेटीक आसा कित्याक आज स्टेटी कडेन पयसो ना स्टेटी कडेन पगार दिवपाक पयसो ना लोन काढीत असा महिन्याच्या महिन्यात 500 कोटी असे चालू असा सध्या तुम्ही जर पहिले 2018 कितले लोन आशिले आणि पहिले विधानसभेत ताणी कितले लोन असा हेचो जर आकडो काढलो जाल्यार दिसाक कितले लोन पडटा हे तुम्ही चेक करा आणि फाईंड आउट करा कारण वर्षाक साधारणपणे मायनीच्या थ्रू जे इन्कम आशिले ते 10,000 कोटी रन जाताले स्टेटी आणि त्याका लागून कोणाक काय कळनाशिले बाबा कितलो पैसो येतो आणि कितले जाता ते कळनाशिले व्हिडिओ जर्नलिस्ट संजय मनोली फ्रॉम पॅनजम फॉर एचसीएन